आता सुखवार्ता सांगलीमधून. इथल्या निसर्गप्रेमींनी शहरात एक आगळवेगळं उद्यान साकारलंय. विशेष म्हणजे महापालिकेनं या कामात पुढाकार घेतलाय. आता इथं फुलपाखरं आनंदानं बागडतात. सांगलीतल्या अमराई फुलपाखरू उद्यानात बागडणारी ही फुलपाखरं तीस गुंठे जागेत फुलपाखरू उद्यान साकारण्यात आलंय. वनस्पती शास्त्राच्या दृष्टीनं अनेक दुर्मिळ झाडं ह्या बगीचात आहेतच. त्याचबरोबर हे उद्यान आणखी समृद्ध करण्यासाठी नवनवे प्रयोग या उद्यानात केले जातात. विशेष म्हणजे सांगली महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी या फुलपाखरांसाठी पुढाकार घेतला. महापालिका या उद्यानाची उत्तम देखभाल करते, त्यामुळे हे उद्यान बहरलंय. कॉमन मार्वन, कॉमन इरिगंड, वंडर, झेब्रा ब्लू, कॉमन बेरन, चॉकलेट पेन्सी यांसारख्या 30 अधिक विविध जातींची फुलपाखरं या उद्यानात पाहायला मिळतात. यात महाराष्ट्राचं राजमान्य फुलपाखरू ब्लू मॉर्मनचाही समावेश आहे. सुरुवातीला अंडी, त्यानंतर अळी, कोश आणि प्रौढ अवस्थेतील कोशातून फुलपाखरू असा फुलपाखराचा जीवनक्रम असतो. फुलपाखराचं कोशापासून उडण्यापर्यंतचा सगळा प्रवास या उद्यानात निसर्गप्रेमींना पाहायला मिळतो. आम्ही जे हे अमराईमध्ये फुलपाखराचं उद्यान केलं आहे, याचा उपयोग आत्ताच्या शालेय विद्यार्थ्यांना म्हणा किंवा जे सायन्सचे वगैरे विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी हा उपयोग होणार आहे. कारण की या अमराईमध्ये फुलपाखरांची पूर्ण त्यांना लाईफ सायकल बघायला मिळणार आहे. म्हणजे जे फुलपाखरांवरती ते पुस्तकात किंवा त्यांच्या कॉलेजमध्ये जे शिकतात ते त्यांना इथं अमराईमध्ये प्रत्यक्षात बघायला मिळणार आहे. फुलपाखरांना मकरंद गोळा करण्यासाठी नेक्टर प्लांट आणि फुलपाखरांना अंडी घालण्यासाठी होस प्लांट ह्या दोन प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. नेक्टर प्लांट मध्ये घाणेरी, एक्झोरा, जास्वंदी, स्टयाचुरोपेटा, इंडिका ह्यांसारखी झाडं लावण्यात आली आहेत. फुलपाखरांच्या प्रजननासाठी होस प्लांट मध्ये लिंबू, कडीपत्ता, सोनचाफा आणि अशोका ह्यांसारखी विविध जातींची झाडं लावण्यात आली आहेत. वेगवेगळ्या फुलांचा बहर वेगवेगळ्या महिन्यात असतो आणि हे लक्षात घेऊन वेगवेगळ्या महिन्यात फुलणारी झाडं लावण्यात आली आहेत. त्यामुळे ह्या उद्यानात 12 महिने फुलं फुलतात आणि त्यावर फुलपाखरं खेळती राहतात. फुलपाखरांचं जास्तीत जास्त कशा जाती वाढतील याचा हा प्रयत्न करून या लोकांना एक नवा संकल्प हा देण्याचा महापालिका परिषद आहे. सध्याचा हा प्रोजेक्ट हा माननीय आयुक्त साहेबांच्या पूर्ण प्रयत्नातून हा तयार केला आहे. आणखी तो सध्या आता फळारूपाला यायला लागला आहे. दिवसेंदिवस त्यामध्ये फुलपाखरांची वाढही होऊ लागलेली. ह्या नाविन्यपूर्ण अशा बागांच्या मधून शहरामध्ये एक वेगळं वातावरण तयार होईल अशी आम्हाला आशा आहे. ह्या फुलपाखरू गार्डनमुळे शहराला एक नवी ओळखही निर्माण होते आहे. फुलपाखरं आकर्षित होण्यासाठी लागणारे नेक्टरस प्लांट आणि होस्ट प्लांट हे प्रामुख्याने इथे लावले आहेत. त्यात सुमारे आत्तापर्यंत गेल्या 2 महिन्यात 18 विविध फुलपाखरूंच्या जाती इथं आढळून आलेल्या आहेत. असे प्रयोग महापालिकेच्या पुढाकारातून सांगलीत करणारा राज्यातला पहिलाच असावा. अन्य ठिकाणीही असे प्रयोग व्हावेत जेणेकरून फुलपाखरूंची संख्या आणि त्यांचं एक वरंगुळाचं केंद्र व्हावं इतकीच अपेक्षा आहे. प्रत्येक जातीच्या फुलपाखराला विशिष्ट प्रकारची झाडं आवडतात, त्यामुळे फुलपाखरांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊनच झाडं लावण्यात आली आहेत. सध्या सगळीकडेच प्रदूषण वाढलंय, त्यामुळे फुलपाखरांचं जगणं धोक्यात आलंय. अशावेळी सांगली महापालिका आणि निसर्गप्रेमी यांनी एकत्र येऊन फुलपाखरं जगवण्याचा केलेला हा प्रयत्न नक्कीच कौतुक करण्यासारखा. रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सांगली.